धिकार असो. बनावट कागदपत्र बनवणाऱ्या तहसीलदारांचा धिकार असो. धिकार असो. बनावट कागदपत्र बनवणाऱ्या तहसीलदारांचा धिकार असो. दोन विषय या ठिकाणी घेऊन आम्ही धरणे आंदोलनाला बसलोय. एक विषय मारुती देवस्थानची बनवलेली बनावट कागदपत्रे आणि दुसरा विषय जादूगार राजेंद्र शेळके यांच्या संदर्भातील कारभाराच्या विषयासंदर्भात. गजनीच्या महम्मदाने सोरटी सोमनाथ मंदिराची 17 वेळा लूट केली आणि अफगाणिस्तानामध्ये उंटावर लादून अनेको सोन्या चांदीचे जडजवाहीर त्या ठिकाणी ते घेऊन गेले. कायद्याचा अभ्यासक असल्या कारणानं संध्याकाळी 6:30 वाजता ह्यांचं कार्यालय सुरू होतं. कृष्णा कोयनेच्या पात्रात वाळूचा खडा राहिला नाही. बेकायदेशीरपणे खाणींना परवाने योग्य असूनसुद्धा कागदपत्रांची त्या ठिकाणी 7:12 वर नोंद न करणे आणि अस्तित्वात नसलेल्या जमिनींचा 7:12 करणे, सगळे ज्या दिवसापासून तहसीलदार या ठिकाणी कार्यरत झालेले आहेत त्या दिवसापासून त्यांच्या यावत कारभाराची पूर्णपणे चौकशी करावी, CBIच्या न्यायालयामध्ये त्यांची आर्थिक संपत्तीची चौकशी ED कडून करून त्यांच्यावर योग्य तो त्या ठिकाणी खटला दाखल करावा, त्यांचं निलंबन करावं आणि कैलासवासी माननीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या कर्मभूमीमध्ये असला या ठिकाणी तहसीलदार लाभावा हे कराडकरांचं फार मोठं दुर्दैव आहे. कुणालाही न जुमानणारी अशी ही व्यक्ती आहे. स्वतःला काय राष्ट्रपती समजतात का काय? आल लक्षामध्ये काली काली कलकत्तेवाली तोड दे दुश्मन की नली, बच्चे लोक ताली बजाव, आता मी तांबडा रुमाल काढला मग पांढरा काढला, पांढरा तांबडा मिळून लालगा करतो, असला हा जादूगार अलग लक्षामध्ये यांनी अतिशय मोठी जादू करून या ठिकाणची अगणित संपत्ती कराड तालुक्यामधून लुटलेली आहे आणि ती जमा करून ठेवलेली आहे. या वयातच ही प्रवृत्ती या माणसाची अशी दिसते, पोराचे पाय पाण्यात ओळखावे म्हणतात त्याप्रमाणे. तर पुढं कलेक्टर आयुक्त वगैरे झाल्यानंतर हा ग्रस्त या भारत मातेचे किती लचके तोडेल याचं काही गणित करता येत नाही. शासनानं अशा अधिकाऱ्यांच्या संबंधात वेळी जागा होऊन त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी, तरच शासनाचे जे निर्णय आहेत की जे समाजाभिमुख आहेत. राजा विक्रमादित्याचा हा देश आहे, जादूगार आणि गारुड्यांचा हा देश नव्हे. राजा थांब, सर्वप्रथम माझ्या प्रश्नांची उत्तरं दे आणि मगच सिंहासनाधिष्ट हो. राजा त्या सर्व पुतळ्यांची समाधानकारक उत्तरं देत असे आणि मगच सिंहासनावर जात असे. अशा या विक्रमादित्यांचा हा देश आहे. असल्या जादूगारांचा आणि गारुड्यांचा ताबडतोब बंदोबस्त शासनानं करावा यासाठी धरणे आंदोलनानं आम्ही या ठिकाणी बसले जाऊ. बोला भारत माता की जय. भारत माता की. पानाबाई थोरात नावाच्या महिलेचं नाव ह्या मारुती देवस्थान ट्रस्टच्या 7:12 मध्ये कुठल्या हक्क आणि अधिकाऱ्यानं लावलं हे आम्हालाच नव्हे तर ब्रह्मदेवाला सुद्धा समजणार नाही. परंतु त्यांनी ते एक द्वितीयांश शिष्यामध्ये लावलं. ह्या एक द्वितीयांश शिष्यामध्ये लावलेल्या जमिनीच्या नोंदीच्या आधारे या महिलेने जवळजवळ बरीचशी जमीन अनेको लोकांना या ठिकाणी विक्री केली. कोणाला 5 गुंठे, कोणाला 3 गुंठे, कोणाला 10 गुंठे, कोणाला 20 गुंठे अशा पद्धतीची जमीन विक्री केली. या जमिनीचे मारुती देवस्थान ट्रस्टचे चीफ ट्रस्टी स्वतःला म्हणून येणारे हरिभाऊ रंगनाथ कुलकर्णी यांनी आणखी त्याच्यामध्ये आपली विद्वत्ता पाजळून तहसीलदारांना हाताशी धरून त्या महिलेकडून या जमिनीचं सरेंडर करून घेतलं. एक द्वितीयांश शिष्यामध्ये जे सरेंडर केलं गेलं त्याच्यामध्ये प्रेतपूर्णेची जागा आणि म्हसलवटा हा मारुती देवस्थान ट्रस्टच्या जमिनीच्या अंतर्गत असलेल्या जमिनीमध्ये ही
दोन्ही गोष्टी आहेत. आणि ह्या मसनौटा आणि प्रेतपूर्णेची जागा या जागेसहित धर्मादाय सह आयुक्त पुणे यांनी धर्मादाय सह आयुक्तांच्या सही शिक्क्यानुसार ही जमीन विक्रीचा परवाना हरिभाऊ रंगनाथ कुलकर्णींनी दिला. आनंदराव माणिकराव मोहिते, मनाबाई पाटील आणि तुमचे हरिभाऊ रंगनाथ कुलकर्णी, महसूल कार्यालय, तुमचे धर्मादाय कार्यालय आणि भूमी अभिलेख कार्यालय यांनी संगत मतानं या जमिनीचे लचकेतोड केलेली आहे. याची पूर्णांशाने कोणत्याही परिस्थितीत चौकशी व्हावी, झाली पाहिजे. देवस्थानाने, महाराष्ट्रातल्या देवस्थानाने, मारुती देवस्थानाने मोकळा श्वास घेतला गेला पाहिजे अशी आमची अर्थपूर्ण मागणी आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी अधिवेशन संपेपर्यंत धरणे आंदोलनाचा धिक्कार असो, बनावट कागदपत्र बनवणाऱ्या तहसीलदारांचा धिक्कार असो, धिक्कार असो, बनावट कागदपत्र बनवणाऱ्या तहसीलदारांचा धिक्कार.